नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। महाराष्ट्राची खबर बातमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने। देशातील लोकसभेच्या 4 पोटनिवडणुकांसाठी मतदान सुरू। दुपारी 2 वाजेपर्यंत पालघरमध्ये 30% तर भंडारा गोंदियामध्ये 28% मतदान। पालघर भंडारामध्ये काही ठिकाणी वोटिंग मशीनमध्ये बिघाड तर विरारमध्ये उशिराने मतदानाला सुरुवात। सलग 15व्या दिवशी पेट्रोलचा भडका। पेट्रोल 12 पैशांनी तर डिझेल 17 पैशांनी महागलं। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएस कुलकर्णी मेहुणीला अटक। आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई। क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचा भूकंप। भारताच्या 3 टेस्ट फिक्स। अल जझीरानं केलं स्टिंग ऑपरेशन। मुंबईच्या रॉबिन मॉरिसचा सहभाग उघड। आयपीएलच्या 2018 हंगामात चेन्नईच ठरली सुपर किंग्स। फायनलमध्ये केला सनरायझर्स हैदराबादचा पराभव। पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी 7 मतदानाला सुरुवात झाली असून काँग्रेसचे उमेदवार दामोदर शिंगडा यांनी आपल्या पत्नीसह वाडा तालुक्यातील पोशेरी 309 येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केलं। मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन त्यांनी केलं। ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदारामध्ये गोंधळ झालाय। मतदानाची वेळ वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे। ज्या ठिकाणी मशीन बंद झाल्या त्या केंद्रावर सायंकाळी 6 मतदार रांगेत उभे असतील। त्यांना सर्वांना कितीही वेळ झाला तरी मतदान करू देणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले। या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक ही जी पोटनिवडणूक आहे अत्यंत विशेषी अशा प्रकारची आहे। शिवसेना भाजपने सुद्धा या ठिकाणी प्रतिस्थिती केलेली आहे आणि या ठिकाणी जे 3-4 पक्ष आहे, आशिया आहे, त्याचप्रमाणे श्रमजीवी संघटना आहे, युवा श्रमिक काँग्रेसचे पदाधिकारी आहे आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून या ठिकाणी योग्य प्रकारे समन्वय साधून ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी विकासाचा एजेंडा घेऊन त्याचप्रमाणे मागील 5 वर्षामध्ये या ठिकाणी पालघर जिल्ह्याचे विभाजन, त्याचप्रमाणे या भागातील जे महत्त्वाचे रस्ते असतील, बीच असेल, पाण्याचा प्रश्न असेल, यांना त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांच्या स्थलांतराचा प्रश्न असेल, कुपोषणाचा प्रश्न असेल, या संदर्भामध्ये मी त्या ठिकाणी गेल्या मागील 5 वर्षामध्ये राज्यमंत्री असताना। बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। निवडणूक आयोगाचा ढिसाळ कारभार बघायला मिळत आहे। अनेक मतदान केंद्रावर मशीन बंद पडले आहे, त्यामुळे अशा ठिकाणी मतदानासाठी असलेली वेळ वाढवून द्यावी आणि पुढील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अशी मागणी माजी खासदार उमेदवार बळीराम जाधव यांनी केली आहे। मतदान मी आता झालेलं आहे माझं, त्यांनी 2 बूथ आहेत, दोन्ही बूथवर किती रांगा लागलेल्या आहेत, परंतु ज्या ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळं, एक मशीन बिघडलं आहे त्याच्यामुळं लोक जवळजवळ 1/2 तास झाला उभे आहेत। मी या ठिकाणी ऑफिसर आहेत, त्यांना विनंती केली की तुम्ही जो वेळ आमचा आता वाया घालवलेला आहे तेवढा वेळ आम्हाला संध्याकाळी वाढवून दिला पाहिजे, त्यांनी ते मान्य केलेलं आहे। जिकडे आमचे स्ट्रॉंग होल्ड आहेत तिकडे मशीन चालू नाहीत। मला एक कळत नाही, वर्किंग डेला 2 तासाची सूट दिलेली असताना नेमके आमचे तिकडे स्ट्रॉंग होल्ड आहेत तिकडे मशीन नाही। सकाळी 7 वोटिंग चालू व्हायचे आहे, तिकडे अजूनपर्यंत वोटिंग चालू नाही। भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील आतेगावमध्ये बूथ क्रमांक 7 कोणालाही मतदान केले की भाजपाला मतदान जाते असं काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितलंय। ही बाब निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात त्यांनी आणून दिली असता अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीन बंद केलं। तसेच गोंदिया मतदारसंघात काही ठिकाणी मशीन बंद झाल्याने गोंधळ निर्माण झालाय तर नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे या ठिकाणी सकाळी 7 ते 3 पर्यंतच मतदान होणार आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, किनाळा, चिंचोली, रंगाव, मोहरणा, खैरणा या गावातील ईव्हीएम मशीन बंद असल्यामुळे अद्याप मतदान सुरू झालेलं नाहीये।
की लोकशाहीच्या या पद्धतीमध्ये आखरी लोकप्रतिनिधी हा सिस्टीमचा विषय आहे, पण ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी आणि फडणवीस सरकारनी देशाच्या शेतकऱ्यांचा विश्वास केला, राज्याचा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, बेरोजगारांचा विश्वासघात केला, गरिबांचा विश्वासघात केला, म्हणून मला या सरकारच्या विरोधात राजीनामा द्यावा लागला, खासदारकी सोडावी लागली. पण आज ज्या उमेदवाराला आम्ही निवडून पाठवण्याचा मानस केलेला आहे त्याच्या पाठीमागं भंडारा गोंदिया जिल्ह्याची जनता या ठिकाणी उभी आहे आणि या निवडणुकीमध्ये भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकी दरम्यान ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या कारणावरून कोणत्याही ठिकाणचे मतदान रद्द करण्यात आले नसून सर्व ठिकाणी शेवटच्या मतदाराला मतदान करेपर्यंत केंद्र बंद करण्यात येणार नाही. गोंदिया जिल्ह्यातील 35 ठिकाणी मतदान रद्द केल्याची बातमी खोटी असून असा कोणताही आदेश काढण्यात आला नाही. बंद पडलेल्या सर्व मशीन दुरयात करून बदलून देण्यात आल्या असून सर्व ठिकाणी मतदान सुरू आहे असे निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांनी सांगितले. मतदान सुरू झाल्यानंतर ते मतदान केंद्रातलं मतदान रद्द करणं किंवा फेर निवडणूक घेणं हा कोणालाही अधिकार नाही. मी गोंदियाच्या SDO जे आहेत वालसकर यांना विचारलं की तुम्ही असं काही फेरमतदान डिक्लेअर केलेलं आहे का, ते म्हटले अजिबात डिक्लेअर केलेलं नाही आणि त्यांना तो अधिकार नाही. ते आम्ही जेव्हा रिपोर्ट पाठवू त्यावेळी इलेक्शन कमिशन जो निर्णय घेईल तोच निर्णय असेल. मी आपल्याला हे सांगू इच्छितो की आमच्याकडं सुरुवातीला ज्यावेळी मतदानाला सुरुवात झाली त्यावेळेला अनेक केंद्रांमधून आमच्याकडच्या VVPAT मशीनमध्ये विशेषतः 2.2 म्हणून जो एरर आहे त्या एररच्या बऱ्याच तक्रारी आल्या. सुरुवातीला सगळीकडं हाच प्रॉब्लेम झालेला होता, परंतु सगळीकडं आम्ही इंजिनियर्स पाठवले, गरज लागली तर मशीन्स दुरुस्त केले आणि आज या स्टेजला आमची अशी परिस्थिती आहे की सर्व मतदान केंद्रांमध्ये विशेषतः गोंदियामध्ये आम्ही RDCना आणि इतर मंडळींना तिथं पाहण्यासाठी पाठवलेलं आहे, परंतु सर्व बाकीचे ARO जे आहेत ते कॉन्फिडंट आहेत, सगळीकडे मतदान सुरू आहे. परंतु मी याबरोबर हे सांगू इच्छितो की अनेक वेळेला हा प्रॉब्लेम आला की मतदान केंद्रामध्ये काही बिघाड दिसायला लागला, त्यामुळं काही काळ मतदान बंद पडलं असं घडू शकलं असेल, परंतु आम्ही ती यंत्र दुरुस्त करीत आहोत आणि मतदान सुरू ठेवलेलं आहे. भंडारा गोंदिया येथे धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे तुडतुड्या रोगामुळे नुकसान झाले होते. विधानसभेमध्ये नुकसान भरपाई देण्याबाबत विरोधकांनी मागणी केल्यानंतर शासनाने ही भरपाई देणे मान्य केले होते. 6 महिने उलटून गेल्यानंतरही भरपाई देण्यात आली नाही. भंडारा गोंदिया येथे निवडणूक आचारसंहिता लागू असताना आजच जिल्हा ट्रेझरी पैसेमध्ये जमा करण्यात आले आणि उद्या ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. म्हणजे थेट आचारसंहितेचा भंग करून मतदान मिळवण्याचा हा भाजपा सरकारकडून प्रयत्न सुरू झाला आहे. याबाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार करणार आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाने कळस केला, डिसेंबरमध्ये धानाची तुडतुडा रोग आल्याबद्दल त्यांना नुकसान भरपाई देण्याचे पैसे देण्याचा निर्णय विधानसभेत घोषित करण्यात आला. 6 महिने आत्तापर्यंत झाले पण भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र सरकारने हे पैसे शेतकऱ्यांना दिले नाही. आता पायाखालची वाळू घसरायला लागल्यानंतर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे सरकार आता आज संध्याकाळी 10.5-11 कोटी रुपये वर्ग करण्याचा प्रयत्न करते आणि आजच संध्याकाळी थोड्या वेळापूर्वीच 1 तासाभरापूर्वी रात्री सगळ्या बँकांना बोलवून या ठिकाणी ते पैसे शेतकऱ्यांना वाटण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आता आपल्याला सरकार खासदारकीला यश येणार नाही हे लक्षात आल्यावर आता सरकारच्या तिजोरीतून पैसे वाटायचा उद्योग भारतीय जनता पक्षाने करून निवडणूक आयोगाची सगळे दिलेली जी नियम आहेत त्याचं पायमल्ली करण्याचं काम करते. तुम्ही 6 महिन्यात पैसे वाटू शकला नाही. आता निवडणुकीत उद्या संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपणार आहे, त्यावेळी तुम्ही आज त्या ठिकाणी पैसे वाटायचं काम जर करत असाल आणि तेही रात्री 11-12 वाजता तर मला वाटतं ही निवडणूक आयोगाच्या सगळ्या कायद्यांचा भंग आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी DS कुलकर्णी यांची मेवणी अनुराधा पुरंदरे यांना देखील आता अटक करण्यात आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने निगडीमधून अनुराधा पुरंदरेंना बेड्या ठोकल्या. डीएसकेंच्या पत्नी हेमंत कुलकर्णी यांच्यासोबत अनुराधा पुरंदरे महत्वाची भूमिका होती. त्यांनी केलेल्या पैशांच्या गैरव्यवहारात अनुराधा पुरंदरेचाही समावेश असल्याचं उघड झालं आहे. कर्नाटकमधील नवनिर्वाचित आमदार सिद्धू न्यामगौडा यांचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आमदार सिद्धू हे गोव्याहून कर्नाटककडे कारने निघाले होते. त्याच दरम्यान त्यांच्या कारला अपघात झाला. 69 वर्षीय सिद्धू हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जामखंडी मतदारसंघातून भाजपा उमेदवाराचा पराभव करत पुन्हा एकदा विधानसभेत प्रवेश केला होता. वेळ झाले छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्रवन. ठाण्यात भर रस्त्यात देहविक्रीय आणि नागरिकांची लूटमार करणाऱ्या तृतीय पंथांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. ठाण्याच्या माजिवडा भागात एका तरुणीला लुटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाल्यानंतर मनसेने तृतीय पंथांना दणका दिला. ठाण्याच्या माजिवडा भागात नाशिक महामार्गाला लागून पाण्याच्या मोठ्या पाईपलाईन आहेत. या पाईपलाईन लगतच्या झुडुपात तृतीय पंथी देह विक्री करत असल्याचा आरोप आहे. या तृतीय पंथीयांकडून अनेकदा पायी जाणाऱ्या नागरिकांना लुटण्याचे प्रकारही घडतात. भीमा कोरेगाव प्रकरणी कोणतीच कारवाई केली नाही, भिडे गुरुजींना क्लीन चिट दिली, म्हणजेच फडणवीस सरकार ही दोषी आहे असे वक्तव्य वामन आश्रम यांनी केले. सांगलीच्या स्टेशन चौकात बहुजन क्रांती मोर्चा तर्फे परिवर्तन यात्रा नागपूरहून आज सांगलीमध्ये दाखल झाली, त्यावेळी ते बोलत होते. वळूयात पुढच्या बातमीकडे. इंधन दरवाढीवरून देशभरात संतापाचा भडका उडालेला असताना कर्नाटक निवडणुकीनंतर आज सलग 15व्या दिवशी पेट्रोल व डिझेलचे दरामध्ये वाढ झाली आहे. आज पेट्रोलच्या दरात 12 पैशांनी तर डिझेलचे दर 17 पैशांनी महागले आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोल प्रति लिटर 86.08 रुपये मिळत आहे, तर डिझेल प्रति लिटर 73.64 रुपये एवढ्या दरात उपलब्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात बफर क्षेत्रातील मारोडा राऊंडमधील उसराळा या गावातील नदीलगत असलेल्या शेतात नर जातीचे बिबट्याचे 4 महिन्याचे पिल्लू अत्यंत कमजोर स्थितीत आढळले. घटनेची माहिती मिळताच मारोडचे वनरक्षक पाडदे यांनी घटनास्थळी येऊन प्राथमिक उपचारासाठी मूल येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात पाठवण्यात आले. रात्री वादळी पाऊस असल्याने आईपासून तो भरकटला आणि त्यामुळे मानसिक हादरा बसला असावा अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. 105 एवढा त्याला ताप होता, आता मात्र तो सुखरूप आहे. जम्मू काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक गाडी उलटल्याने झालेल्या अपघातात 19 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. गस्तीवर जात असताना दंगेखोरांनी केलेल्या दगडफेकीमुळे हा अपघात झाल्याने सांगण्यात येते. दरम्यान या महिन्यात राज्यभरात विविध ठिकाणी दगडफेकीच्या घटना झाल्या आहेत. माध्यमात आलेल्या वृत्तानुसार जवानांना घेऊन हे वाहन श्रीनगरकडे जात होते. वाहनावर अचानक दगडफेक सुरू झाली, त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती गाडी उलटली. या वाहनातून प्रवास करत असलेले 19 जवान जखमी झालेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मानगुटीवर बसलेलं मॅच फिक्सिंगचं भूत अजूनही खाली उतरलेलं दिसत नाही. मुंबईचा माजी रणजीपट्टू रॉबिन मॉरिस याच्यासह श्रीलंकेच्या तिघा आणि पाकिस्तानच्या एका क्रिकेटपट्टूचा फिक्सिंगमध्ये समावेश असल्याचा अहवाल अल जझीरा वृत्तवाहिनीने दिला आहे. मॉरिसचे मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. कतारमधील अल जझीरा चॅनेलच्या डेव्हिड हॅरिसन या रिपोर्टरने आपण ब्रिटिश उद्योगपती असल्याचं भासवून भारत श्रीलंका आणि पाकिस्तानच्या विविध खेळाडू आणि ऑफिशियल्सशी संधान्स बांधलं होतं. या मॅच फिक्सिंग बाबत आम्ही ज्येष्ठ क्रीडापत्रक शैलेश नागवेकर यांच्याशी केलेली ही बातचीत. क्रिकेट हे मूळ पदावर आल्याचं व्यवस्थित सुरू असल्याचं जाणवत होतं आणि अचानक हा बॉम्बगोळा पडलेला, हा स्फोट झालेला आहे. मी आतापर्यंत खेळाडूंना फिक्सिंग मध्ये गुंतवलं जात होतं, स्पॉट फिक्सिंग असेल, फिक्सिंग असेल, पण आताचं हे जे प्रकरण अल जझीराने जे फिक्सिंग ऑपरेशन केलं त्याचं आपण बघितलं तर खेळपट्टीचं फिक्सिंग झालेलं आहे. म्हणजे आता खेळपट्टी सुद्धा सोडली जात नाही. हे जे फिक्सर्स आहेत किंवा जे सट्टेबाज आहेत हे ह्या क्रिकेटचा आपल्या पद्धतीने खेळ करतात, त्यांना पाहिजे तसं ते करतात. म्हणजे खेळाडू झाले, आता त्याचे काही पदाधिकारी झाले होते मध्ये, म्हणजे पंचांवरही आरोप झाले, त्यांना खेळपट्टी झालेली आहे. पण ही जे प्रकरण जर बघितली तर ही आता नुकतीच नाही, ही 17 किंवा 16 या वेळची आहेत. तर त्यावेळेस पासून जर मग आयसीसीचं जे आपण इंटेलिजन्स ब्युरो आहे ते काय करत होतं, त्यांचं लक्ष नव्हतं का? एका चॅनलने स्टिंग ऑपरेशन केलं म्हणून हे प्रकरण उघडकीस आलं. मग अशा प्रकारचे अजून किती प्रकरणं झाली आहेत? आयसीसीचे जे आपण ते म्हटलं जातं की आमचं इंटेलिजन्स अतिशय स्ट्रॉंग आहे, आम्ही संपूर्ण कडेकोट कारवाई जो लक्ष ठेवून असतो, खेळाडू असो, पदाधिकारी असो, सामने असो, सगळं काही असो, पण त्यातून आता झालेलं म्हणजे आयसीसीला आता पुन्हा कुठेतरी पुन्हा बॅकफूटवर झाली गेली की हे एखादा दुसरं स्टिंग ऑपरेशन करून चॅनल दाखवत आणि मग तुम्ही त्याची चौकशी सुरू करता, याचा अर्थ तुम्ही अगोदर जर लक्ष ठेवलं असतं काटेकोरपणे तर ही प्रकरणं कदाचित थांबली असती, गेली असती, थांबली असती आणि अशी प्रकरणं याच्या पुढे होणार नाही त्याची काळजी आयसीसीने खरंच घेतली पाहिजे होती. अगदी नक्कीच. आता थोडक्यात एक उदाहरण देतो की इंग्लंड आणि पाकिस्तानची नुकतीच कसोटी सामना संपला की तिकडे काही पाकिस्तानी खेळाडूंनी स्मार्ट वॉच वापरत होते आणि त्यांना आयसीसीच्या लक्षात आलं की स्मार्ट वॉच जे आहे हे जवळजवळ तुमचा मोबाईल असतो की तुमच्या मोबाईलशी कनेक्ट, तुमचं नेटवर्क जर तिकडे मिळालं तर तुम्ही त्याच्यावरचे संदेश करू शकता, तुम्ही इव्हन त्याच्यावर बोलू शकता. म्हणजे आयसीसीला आता लक्षात आलं पाहिजे की आता कितपत हे खेळ या फिक्सिंग असेल, शॉर्ट फिक्सिंग असेल किंवा खेळपट्टीचं फिक्सिंग असेल, हे सट्टेबाज असतील, हे कितपत फोनवर जसे तुम्ही उपाययोजना कराल तसे हे वेगवेगळे मार्ग शोधतात. मग खरोखरच आता हे केवळ नावापुरतं तर राहिलेलं नाही आहे, हे तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर करून हे आता सट्टेबाज किंवा हे गैरव्यवहार केले जायचे. तर आयसीसीचं आता याच्या पुढचं आव्हान हे दुपटीने तर नव्हे मित्र मिळणे 100 पटीने वाढलेलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेट्सने धुव्वा उडवून तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. चेन्नईने याआधी 2010 आणि 2011 साली आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. शतकी खेळी करणारा सलामीचा शेन वॉटसन चेन्नईच्या फायनलमधल्या यशाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने 57 चेंडूत 8 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 117 धावांची नाबाद खेळी केली. आयपीएलच्या फायनलमध्ये शतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला. 16 धावा करणाऱ्या अंबती रायडूने विजयी चौकार ठोकला. वीस वर्षाच्या संसारानंतर अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांनी एकत्रितपणे स्टेटमेंट काढून घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला. प्रेम आणि सुंदर आठवणींनी भरलेल्या 20 वर्षाच्या सुरेख प्रवासानंतर आम्हाला सांगा असं वाटतं की आता या प्रवासाच्या दिशा वेगवेगळ्या आहेत. दोघांनी वेगवेगळ्या दिशांना जाण्याची हीच योग्य वेळ आहे. नव्या प्रवासाला सुरुवात करतानाच आम्ही एकमेकांसाठी आणि आमच्या प्रियजनांसाठी कायम सोबत असू. नातं संपू शकतं पण प्रेम नाही, असं अर्जुन मेहर यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल याने प्रसिद्ध मॉडेल मेहर जेसिया सोबत 1998 मध्ये लग्न केलं होतं. वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत राहा फक्त महाराष्ट्रवन.